नमस्कार योकार गोवा टुडे सुयश गावणेकर सविस्तर खबर आधी हेडलाइन्स। प्रधानमंत्री बीजेपीच्या प्रचारक ब्रेस्तारा म्हापशा बोडगिणी सपेक 7,000 लोकांचे व्यवस्थेची नेटान तयारी दक्षिणेत 20 स्क्रीनी व्हेन्यूवेल्यान खासा रिपोर्ट। लोकांमुखार दोनच पर्याय राहुल गांधीची काँग्रेस काय प्रधानमंत्री मोदीची बीजेपी म्हणता गृहमंत्री अमित शाह दिवचल साखळेचा गड राखू अमित शहाची दिवचल साखळे सभा। मुख्यमंत्री पट्टा म्हण अमित शाह प्रचारक साखळे आप टीएमसी बीजेपी झाल्या आदली काँग्रेस गोयकार नव्या काँग्रेसी फाटल्यान मतां फुटूंक देऊ नाकात गिरीशाचा उलो। प्रधानमंत्र्याची राज्यसभेतली जाप काँग्रेसी कोत्र उत्तरदायित्व उणे मोडतोड केल्लो इतिहास चड राज्यांच्यो वेंचणुको नजरे मुखार दवरून भाषण पायलट गोंयांत। बीजेपीचे जाहीरनाम्यात सगळ्यो फटी स्किमी लोकां मेरेन पावनात मायनिंग कसिनो रिजनल प्लान शिक्षण माध्यमाचेर बीजेपीचो यूटर्न तृणमूलाचा आरोप। मायकलान टॅक्सीवाल्यांक हुमकळायले माविद म्हणटा आपणे इश्यू सोडयलो मायकल म्हणटा मायनिंग बेल्टाची लायली वाट आता टुरिझम बेल्टात बार्देसांत बीजेपी हारल्या म्हूण प्रधानमंत्री म्हापशा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बीजेपीचे प्रचारक ब्रेस्तारा म्हापशा वेंचणूक जाहीर झाल्या उपरांत प्रधानमंत्र्याची गोंयांत पहिलीच सभा। कोविड निर्बंधाक लागून सुमार 7,000 इतलो मर्यादित लोक बोडगिणी सांजे सभेक आसतलो। दक्षिण गोंयांत 20 स्क्रिनी घालतले 2 ते 3 दीस जाले सभेची नेटान तयारी चलल्या प्रुडंटाचो सभेच्या व्हेन्यूवेल्यान खासा रिपोर्ट। प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी हे फाल्यां म्हापशान येवपाचे आसात आनी तेंची नॉर्थ गोवा खातीर एक प्रचार सभा जावपाची आसा। तुम्ही माझ्या फाटसून पळोवंक शकतात की थंय जो मंडप घालप चालू आहा ते देवूळ बोडगेश्वराचे आनी तेच्या कुशीक जो मंडप घातला थंय तेंची मिटींग जातली। तशेंच ती मिटींग एक्च्युली साउथ गोवा खातीर तेंच्यांनी सगळ्याक स्क्रिनी घातल्या तशें नॉर्थ गोवानूय ते स्क्रिनी घालपाचे आसात। तुमी हे सायडीन जर पळयत अशें जाल्यार हांगा तेंच्यांनी एक हॅलिपॅड बांदिल्लें आसा आनी हांगा एक वे हॅलिपॅडाचो यूज जावंक शकता। कोण सांगता की ते प्रिकॉशन मेजर्स म्हणून तेंचे हॅलिपॅड बांदिल्ले आसा हांगा पार्कींग आसतले। तशेंच ही जी मिटींग आशिल्ली ही पहिली मोदींचे 2 एक्च्युली मिटींग तेंच्यांनी प्लॅन केल्ले 2 व्हर्च्युअल मिटींग्स पूण लता मंगेशकर हांचे निधन जातकीर ते दोनूय मिटींगे कॅन्सल झालेले आसा। सेकंड थिंग फाल्यां तेंची जी फिजिकल जरी मिटींग आसली तरी ती 7 ते 10,000 इतल्याच कॅपेसिटीची आसतली कित्याक कोवीड आशिल्ल्या कारणान कोविडाचे सगळे नॉर्म्स पाळपाक येतले ह्या मिटींगे वेळार। तशेंच ही मिटींग तुमकां जाय जाल्यार टिवीचेर न्यूजाचेर न्यूज चॅनल आसात इवन सोशल मिडिया आसा फेसबूक तेंचे सगळ्याचेर ती लायव्ह आसतली मिटींग। आनी एक सांगपाची खबर म्हळ्यार ह्या मिटींगेक नरेंद्र मोदी कितें तरी अनाउंसमेंट करपाचो आसा गोंया खातीर आनी ही अनाउंसमेंट फाल्यां जातली आनी ही ह्याच अनाउंसमेंटाचेर सगळ्यांचो लक्ष लागून राविल्लो आसा आनी ही अनाउंसमेंट तेंकां ह्या इलेक्शनाचेर जिकोवन दितली की ना ते रिजल्टा उपरांत कळटले। प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश खडे आनी सिनियर व्हिडियो जर्नलिस्ट ओमकार फळारी। लोकां मुखार फक्त दोनूच पर्याय राहुल गांधीची काँग्रेस आनी प्रधानमंत्री मोदीचे सरकार आनी बीजेपी। लोकांनी अराजक काँग्रेस काय बीजेपीचे स्थिर सरकार जाय ते थारावचे म्हण गृहमंत्री अमित शहाचा उलो। मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सभापती राजेश पाटणेकरांचा गड राखूक प्रचारक गृहमंत्री अमित शहा दिवचल आणि साखळे सभेक। दुसरे वटेन संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाची फोंडे आणि वास्को जाहीर सभाय झाली। गृहमंत्री अमित शहाची दिवचल आणि साखळे जाहीर सभा मया घराघरांनी प्रचार बीजेपीची दिवचल तालुक्यात स्टार कॅम्पेन वेंचणूक खंय दोनूच पक्षां भितर राहुल गांधीची काँग्रेस आणि मोदीची बीजेपी। दिवचल मिटींगेंत मुख्यमंत्र्यान सुदीन ढवळीकराक तासलो दिवचलकारांनी खंय भिवपाची गरज ना। अरे बेगा मेळटा म्हणून कितेंय करू नाकात माझे सरळ म्हणणे आसा। माझो सुदीन ढवळीकराक प्रश्न आसा
अरे या राज्याच्या विकासात सांगता हे झाले हवे केला ते झाले तुवे केला. अरे तुझ्या कार्यकाळात तुवे किती केला ते सांगते सातत्यात मला दिसता. तू येणं तेन घेते प्रत्येक सरकारा बरोबर मंत्री असतो. या राज्याच्या विकासात तुझे कॉन्ट्रिब्युशन किती आहे ते सांगते. लोकांक फोटोवपाची गरज ना. लोक शाणे असतात. दिवचल शहराचा विकास ही माझी जबाबदारी असा. दिवचल तालुका हो माझा तालुका असा. कदाचित थोड्या प्रमाणात विकास फाटी उरला असतो. कोविडाच्या या कार्यकाळात आमचे काही प्रकल्प फाटी उरले असतले. बट दिवचलकरांनी भिवपाची गरज ना. डॉक्टर प्रमोद सावंत असा की तुमचा प्रत्येक प्रकल्प जो असा हो पुराय करपाची जबाबदारी माझी असा. मेरे हिसाब से दो ही विकल्प. एक और कांग्रेस पार्टी है जो राहुल गांधी के नेतृत्व में चलती है और दूसरी ओर भारतीय जनता पार्टी है जो हमारे पंत प्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में चलती है. मित्रों, ये दोनों के बीच में गोवा की जनता को ये तय करना है कि किस पार्टी को 5 साल तक का मैंडेट देना है. और गोवा ने दोनों शासन देखे, दोनों शासन देखे. कांग्रेस का शासन अस्थिरता का और अराजकता का शासन रहा और भारतीय जनता पार्टी का शासन स्थिरता और विकास का शासन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाची फोण्या वास्को जाहीर सभा. वेचणुकेचो प्रचार फायनल स्टेजीत पावला असताना बीजेपीची स्टार कॅम्पेनिंग घडवून जायो का. विकास उरला असतो की विकास विकास ही पूर्ण विकास केनाच जायना. ती चालू प्रक्रिया. पण तो जे जे गोया खातीर जाणा ते केंद्र सरकार भक्कमच्या फाटल्यान असा. आणि गोयची जनता आज जे सगळ्या कडल्या रिस्पॉन्स मेळटा त्या रिस्पॉन्सांच्यान आम्ही सांगू शकतात. आम्ही म्हणटले 22+ हे जे किती असा ते स्वतःची मेजॉरिटी मिळून आम्ही भारतीय जनता पक्ष सरकारां घडतले. लेकिन मैं कहना चाहूंगा पार्टी देखिए, पार्टी देखिए, कौन पार्टी देश का भला कर सकती है. और बहनों भाइयों, यदि त्रिवेणी पवित्र होगी तो त्रिवेणी से निकलने वाली गंगा में चाहे कितने भी गंदे नाले आकर मिल जाएं, गंगा कभी अपवित्र नहीं हो सकती. ब्यूरो रिपोर्ट प्रुडंट. मुख्यमंत्री पट्टा म्हणून घरमंत्री अमित शहाक दिवचल साखळे प्रचारा काढपाची पाळी. काँग्रेसीचो प्रदेश अध्यक्ष गिरीशाचो मुख्यमंत्र्याचेर फार. सध्या आप TMC आणि BJP म्हणजे आदली काँग्रेस. हे खेप 80% नव्या उमेदवारांक घेऊन गोंयकार नव्या काँग्रेसीक हाडपाचेर ठाम दिसतात. मेरे वेले खंय काँग्रेसी फाटल्यान. मतां मात फुटूंक देऊ नाकात. गिरीशाचो उलो. गोंयचो मुख्यमंत्री प्रमोद सावंत वो हरता हे आयज सगळे लोक उलयताले. आमी एज अ ओपोजिशन आमी उलयतालेच. आतां BJP टॉप लिडर अमित शहा हाणें आयज मान्य केलें की गोंयचो मुख्यमंत्री हरता आनी त्या खातीर तेका सालवार करपा खातीर आयज अमित शहाक साखळे मतदारसंघा वचोन साखळेच्या लोकांक मनोवपाचे प्रयत्न करचे पाळी आयज अमित शहाचेर येयल्ली आसा. आमकां 80% आमी अबावटी 70% आमी प्रोमीस केल्ले. आमी 80% न्यू फेसीस दिले, यंग फेसीस दिले. आमी एक न्यू काँग्रेस जी काँग्रेस बदलता गोंयच्या लोकांच्या आवेशा प्रमाणे गोंयच्या लोकांक एक सपनांतली काँग्रेस जी आसा ती करपाचे आमी सिन्सियरली प्रयत्न केल्लो आसा. आनी त्या खातीर 80% न्यू यूथ फेसीस दिले. डिफेक्टरांक आमी पयस दवरले. डिफेक्टरांक परत घेतले ना. गोंयकारांनी आपले मत आपलो विचार एक कंक्लुजनाचेर हाडलो. एक झिरो डाऊन करपाचे प्रयत्न केले. TMC कितली सिटी लढयता कोण लढटात हे सरकार करपाक शकता काय ना. तातूंतल्यान तेणी सांगले की TMC म्हणटा ती मतां फोडपाक आयिल्ले आसात. तेंकां कुशीक काडले गोंयकारांनी. तेजे नंतर एक आम आदमी पार्टी आशिल्ली. गोंयकारांनी परत चिंतले ही सत्तेर येवपाक शकता काय ना, हो सरकार दिवपाक शकता काय ना. लोकांनी तेही पळयले आनी तेंकांय कुशीक काडले. आनी जे ऑप्शन एक उरले गोंयकारांक की काँग्रेस पक्ष जे जे उमेदवार नवीन आसात यंग आसात आनी काँग्रेस एक बदललेली आसा ज्या हातान गोंयकारांचो फुडार दिवपाक सोदता त्या काँग्रेसीक एक जैत करपाची एक एब्सोल्युटली एब्सोल्यूट मेजॉरिटीन काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाचे जे अलायन्स आसा
त्या अलायन्साक फूल मेजॉरिटी दिवपाची हो जवळ जवळ निर्णया कडेन गोंयकार खंय तरी पावल्ले आसात. आयज BJP, TMC आणि आम आदमी पार्टी हॅज बिकम द ओल्ड काँग्रेस. कारण आमचे सगळे लिडर ॲक्च्युली तेणी व्हेले, तितूंतल्यान तेणी आमकां स्वच्छ करपाक एक नवी काँग्रेस करपाक मदत केली ॲक्च्युली. प्रधानमंत्र्याची राज्यसभेतली जाप काँग्रेसीक बरीच लागल्या. काँग्रेसीचो युवा फुडारी आदलो केंद्रीय मंत्री सचिन पायलट म्हणटा मोदींचे संसदेतले भाषण राज्याच्या वेंचणुका खातीर. उलोवपांत उत्तरदायित्व उणें आनी मोडतोड केल्लो इतिहास चड. नेहरू गांधी घराणे ते आतां मेरेनचे काँग्रेस फुडारी खंय गोंय गोंयकारां खातीर वावुरल्यात. All the tall claims that the Prime Minister made in the response to the Rashtrapati's speech in Parliament the other day were also more of a political speech aimed at the 5 states going to polls. They were deprived of the numbers, there was no accountability, and whatever question Rahul Gandhiji raised in the Parliament remained unanswered. You can do name calling, you can accuse people, you can distort history, you can do character assassination, but ultimately you are not able to deliver on the numbers and facts and figures that you were asked questions about. So this rhetoric and this slogans and speeches and media and posters and banners etc. I think can't substitute for real governance. People of Goa want real government that delivers, that is not dependent on the big brother sitting in Delhi, which does not care about the Goans or its culture. It's important to preserve what we have, and right from Nehruji's time, Indiraji's time, Rajivji, and now till now, the Congress party is very concerned about the sensitivities that the Goans have, how we just not love and respect but also care and do work for the Goans as to keep their identity, to keep Goa as a place that is that makes us proud. This election I think is important for people to take lessons also, because I keep saying this people are trying to make it a multi-cornered contest, but I can tell you with full confidence there are contests with the BJP who we will defeat. Other people are contesting, and it's a free country, they have the right to contest elections, but the results will bear the stamp that all these attempts to cut down votes of the Congress party will bear no fruit. I'm confident that people will see through all of this, and I think the Aam Aadmi party or the TMC or some other political party that wants to try its luck in Goa, where they have almost zero, very little connection with the grassroots issues of Goa, I don't think we'll have any political dividend that they will get on 10th of March. Is doing, but I think the Congress party's initiative of, for example, capping petrol and diesel at 80 rupees a litre. That's what we've committed ourselves on doing when we form the government here. We've got special issues of young people, students, college, university students, what we will do for them in terms of education, in terms of their future. And like Priyankaji said the other day, to spend 500 crores especially on job creation and skill-oriented training so that young people in the state, in city-state, can actually become independently productive and sustain their households. Priyanka Gandhiji was here a few days ago. I think Rahul Gandhiji is visiting again Goa, most likely in the next couple of days. Give a commercial break. Poitrat Prudent. Old Goa Virgin Coconut Oil is organic cold pressed, made from fresh coconuts. Just one spoon a day, Old Goa Virgin Coconut Oil increases metabolism, boosts immunity. Old Goa Virgin Coconut Oil is most powerful health supplement on earth. Buy at your nearest pharmacy or superstore. TMC वाले BJP-चो जाहीरनामो उस्तीत असात. जाहीरनाम्यातली आश्वासनं खंय सगळी फुटी. सरकार फेल गेलं तें जाहीरनाम्यात दिसता. सरकाराच्यो स्किमी लोकां मेरेन पावनात. मायनींग, कसिनो, रिजनल प्लान, शिक्षण माध्यमाचेर BJP-न यूटर्न मारला म्हूण तृणमुलाच्या पवन वर्माचो आरोप. द BJP मॅनिफेस्टो हॅज कम आउट लास्ट बिकॉज द BJP वॉज फेसिंग अ सिरियस प्रॉब्लम of coming out with another set of promises in their manifesto when they had spectacularly failed in fulfilling their earlier promises. 2012 ते 17 ही पहिली 2-5 वर्षां
बीजेपी सरकारान यूटर्नाचेर यूटर्न घेऊन आपल्या जाहीरनाम्यात जितले आशिल्ले ते सगळे भायर उडयला. जाहीरनाम्यात किती बरयल्ले तितलेय ताज्या ताणी विपरीत केला. MOI घे, कॅझिनो घे, रिजनल प्लॅन घे, एम्प्लॉयमेंट घे, हाजेर जे जे ताणी जाहीरनाम्यात सांगिल्ले म्हणल्यार मॅनिफेस्टोक सांगिल्ले ताज्या उलटे केल्ले. वी वील फस्ट गीव द माइंड्स टू अ पब्लीक सेक्टर कॉर्पोरेशन अँड देन लीज ऑक्शन देम. वाय कॅन गव्हर्नमेंट डू इट डायरेक्टली? दे हॅव नो पॉलिसी. दे हॅव नो पॉलिसी, दे हॅव नो डेटा, दे हॅव नो विजन, दे डोंट नो हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. आय एम शुअर मायनिंग विल नॉट स्टार्ट for another term if BJP comes in power. Heritage bungalow, we destroyed the heritage site. Who approved it? Who was the maniac? The present BJP candidate. The present BJP candidate was a punch. When the resolution was passed, she did not oppose it. The block president of the Congress was a punch. Who seconded it? And I raised it up. बीजेपीन मायनिंग बंद वडून मायनिंग बेल्टातल्या लोकांची वाट लायली. आता ट्युरिझम बेल्टाचे खंय तेंच चल्लां. मायकल गोवा फॉरवर्डाचे प्रचाराक मया शिरगांवा पावलो. थंय ताणें बीजेपीचे जॉब स्कॅम उस्तिले. भुरग्यांक खंय सहज नोकरी मेळोवन दिवपी सरकार जाय. बार्देसांत बीजेपी हारल्या म्हूण खंय प्रधानमंत्र्याक म्हापशां हाडपाची पाळी. मायनिंगाचेर सगळ्यान सुबेज हांव उलयलां असेंब्लीक. कित्याक उलयलां? कित्याक हिंगासरले बारीक बारीक लोक जे आहा, गरीब लोक जे आहा, हे मायनिंग सॅक्टरान कामांक आसले. सगळे व्हडले कंपनीन ते कामांक आसले. 20-25 हजार, 15 हजार, 18 हजार जोडटाले. ते आयज तेंची जोड बंद जाल्या. ते भुरगे जे आयज अनएम्प्लॉयड जाल्ले आहा. अनएम्प्लॉयमेंट गोंयान मोठ्या प्रमाणान वाडला. हिंका तेंच्यांनी गोबराचे खोपीन व्हरोन दवरलेले आहा तेंच्या बीजेपीन. आणि आज ते आमच्या ट्युरिझम बेल्टानूय तेच करपाचे आहा. खातीर बरो सरकार येवपाची आयज गरज आहा. आणि बरो सरकार म्हणजे कितें? लोकांचे आयकता पळय तो. लोकांक जॉब अशेंच मेळता पळय तशें. जेन्ना एप्लाय केले कोणाकडेन वचपाची गरज ना. डायरेक्ट तुजे मेरिटाचेर जॉब मेळले. हिंगासर ह्या सरकारान जॉब इकले. आम्ही हे सरकाराक बसून सोडलो. कित्याक जॉब इकप म्हणजे हे सारखे अत्यंत बॅड थिंग वीच आम्ही प्रेसिडेंट एक सेट करतले की जॉब इकले आणि हे असेच पुढे परंपरा चालू दरंग जाय काय. प्रधानमंत्र्याक म्हापशा सभेक आपोवपाची पाळी आयल्या म्हणून मायकलाचो थमणो. म्हापशेचो सीट पडटा म्हणून प्रायम मिनिस्टराक हाडटा. कित्याक पडटा हो? प्रायम मिनिस्टरान तेंकां इसारपाची गरज आहा. बीजेपीचे नेते जे आहा तेंकां इसारपाची गरज आहा. कोणाक इसारपाची गरज आहा? मुख्यमंत्र्याक पयले इसारपाची गरज आहा. आणि तो एक सुपर CM आहा. हिंगात रावता खंय तो लागीत खंय तरी. तेका इसारपाची गरज आहा. आपल्याक हिंगा हाडपाची पायी कित्याक येयली तुमचेर? फाटल्या दिसांनी आपूण येयल्लो. परत तुमी आपल्याक सांगले म्हापशा यो म्हणून. कित्याक? कित्याक गोंयची जनता इसारता तुम्ही जॉब इकले ते पैसे खंय दवरल्या? लोकांचे पैसे रिटर्न दिया. प्रुडंटा खातीर सिद्धांत कांबळे. कोविडाचो नेट देंवता. फाटल्या 24 वरांत कोविडान गोंयांत आनीक 6 जाण गेले. 3,000 सॅम्पलां टॅस्टिंगाक धाडिल्लीं. 259 नव्यो केशी. 11 जाण हॉस्पिटलांत. पॉझिटिव्हिटी देऊन 9% आसपास पावल्या. ॲक्टिव्ह केशीचो सध्याचो आकडो 3,500. आता मेरेन 3,760 लोक कोविडान गेल्यात. मायकलान इशू तडीक लायता म्हणून सांगून टॅक्सीवाल्यांक वर्सभर हुमकळत दवरले. आपल्या कडेन येवंक दिले ना. टॅक्सीवाले आपल्या कडेन आयले तेन्ना आपणे तांचो इशू सोडयलो म्हणून माविन सांगता. माविनान ताचे रिपोर्ट कार्ड आनी दाबोळी जाहीरनामो रिलीज केलो. केल्यात तातूंतली 80% कामां खंय रिपोर्ट कार्डांत रिपोर्ट केल्यात. टॅक्सीवाल्यांचे इशू वयल्यान माविन मायकलाचे क्रेडिट वर. दाबोळेचे आपले रिपोर्ट कार्ड आनी जाहीरनामो काढताना माविनान टॅक्सीवाल्यांचो इशू काढलो. हे मिसगायडींग एकटो नॉर्थाचो लिडर करता. तो पयलो काँग्रेसीन, आता काँग्रेसीन गेला आनी पयलो बीजेपीन आसलो तो मायकल लोबो. तेणे हे कोरोस कोर तेंकां म्हाजे कडेन येवपाक दिवना. आपण करता तुमकां डायरेक्ट सीएमा कडेन व्हरून. हांव ओगी रावलो. हांव पासेस काडून ओगी रावलो. हांवें केन्ना इश्यू करूं ना. कॅबिनेट इश्यू येता तेन्ना केन्ना सपोर्ट करना आसलो. आनी
मागीर हेच टॅक्सी लिडर म्हाका येवन सांगलें तो फोटींगपणा करता प्लीज आमकां हेल्प कर. हांवें तेंचे ग्रास करून आतां मोमंट यू ऑल केम टू मी आय इमिडियटली सॉल्व दॅट प्रॉब्लेम आनी वन ऑफ द आय से मोस्ट प्रॉमिनंट लिडर एमान नेम आमचो संजय नायक तो म्हाका सगळे फिडबॅक दितालो आनी ताका लागून हांवें फूल प्रॉब्लेम सॉल्व केलो. एक व्हडलो इशू टॅक्सी एट एअरपोर्टार काउंटर गोवा मायल्स काडपा जाय. एवरीबडी वॉज फॉर गोवा मायल्स बिकॉज देर वॉज सम इट वॉज कुक्ड अप बाय अनदर मिनिस्टर. आय बीइंग ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आय वॉज साइलेंट बट आय डिड नॉट कंप्लेन हांवें केन्ना इश्यू करूंक ना. केल्यात तातूंतली 80% कामां खंय रिपोर्ट काडत आसा, उरिल्ली 20% नित्याची. खंयच्या वजन आमी खंयची गोंयकारांचे जे सॉल्व करपाचे प्रॉब्लेम करूं ना हे रिपोर्ट काडात ते सगळे आसा. पूण हांव मुद्दम सांगता दीस रिपोर्ट कार्ड मे कंटेन 80% ऑफ वॉट आय हॅव एक्च्युली डन. आय कुड नॉट इन्क्लूड द अदर 20% आर स्मॉल स्मॉल वर्क विच आय कन्सिडर आर रुटीन वर्क्स. Even without my intervention, my staff is today competent to give orders and get the work executed through the officers, which is happening. This contains my future plan. But what will actually come end of next 5 years is much, much beyond this manifesto. Prudenta Khatir Vikram Naik. BJP je virodhakank mata futpazo usko. Zo to mata futat mon shitkavne dit asa. Congress khai BJP chi B team. काँग्रेसीक मतां घालप म्हणल्यार बीजेपीक घाल्ले भशेन म्हूण आपाची कॅम्पेन. गोंयची प्रभारी आतिशी मिडिया कडेन उलयली. गोंयांत खंय आतां मेरेन सगळ्यांत चड पक्षांतरां काँग्रेसींत. अशे परिस्थितींत बीजेपी काँग्रेस सोडून आपाकच वोटींग सेर्त. काँग्रेस की और बीजेपी की जो गोवा में डील हुई है उसे एक्सपोज करती आ रही है. जैसा कि सब गोवा के लोगों को पता है 2017 में कांग्रेस के 17 एमएलए चुन के आए थे. 5 साल में कांग्रेस ने गोवा में डिफेक्शंस का वर्ल्ड रिकॉर्ड कायम कर दिया. 5 साल के अंदर अंदर कांग्रेस जो 17 सीटें जीत के आई थी आज उस कांग्रेस के साथ उस 17 में से सिर्फ 2 एमएलए बचे हैं. ये डिफेक्शन का वर्ल्ड रिकॉर्ड होगा. बीजेपी या आम आदमी पार्टी, बीजेपी के दो तरह के कैंडिडेट हैं. बीजेपी के कुछ कैंडिडेट हैं जो उनकी अपनी टिकट से चुनाव लड़ रहे हैं. दूसरा, बीजेपी के कुछ ऐसे कैंडिडेट हैं जो दूसरी पार्टीज के टिकट से चुनाव लड़ रहे हैं. तो या तो गोवा के लोग डायरेक्टली बीजेपी को वोट दे सकते हैं या इनडायरेक्टली वोट दे सकते हैं, चाहे कांग्रेस के कैंडिडेट को वोट देके, चाहे एनसीपी के कैंडिडेट को वोट देके, चाहे टीएमसी के कैंडिडेट को वोट देके. क्योंकि ये जो सारे कैंडिडेट हैं, चाहे चर्चिल हो, चाहे आवर्तन हो, चाहे एलेक्स क्वेरा हो, चाहे सावियो हो, ये सारे जो कांग्रेस के कैंडिडेट हैं इनको वोट देना बीजेपी को वोट देने के बराबर है. यो खबरो इतल्यार सोपतात. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाइट, ट्विटर एप, फेसबुक, टाटा स्काय एप, जीओ टीवी एपाचेर. 4 चौकांत मास्क घालात, विस्कळ भोवात, नितळसाण राखात, वाशिनाचे दोनूय डोस घेयात, घेवंक लायात. बी प्रुडंट, बी सेफ. देव बरें करूं.